इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने मान्सून संदर्भात एक महत्वाची अपडेट आज दिलेली आहे साठी केरळच्या आसपास फेवरेबल कंडिशन तयार होत आहे आणि त्यांच्या अंदाजानुसार मान्सून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये केरळमध्ये येऊन धडकेल आता या अंदाजावरून देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी बंधू भगिनी जे आहेत ते समाधान व्यक्त करतील कोणी काही म्हणलं तरी सुद्धा मान्सून हा भारतीय शेतीसाठी फार महत्वाचा आहे आणि शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा सुद्धा आहे अननिनो संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना आय एम डीने सामान्य आणि नेहमीप्रमाणेच पाऊस राहील असं म्हणलेलं आहे आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत आय एम डीच्या या नवीन अंदाजाची यासोबतच मान्सून संदर्भातली सुद्धा अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आय एम डीच्या लेटेस्ट अपडेटनुसार दक्षिणेकडे अरबी समुद्रावर ढगांची गर्दी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि चक्रीवादळामुळे चार जूनला जो मान्सून केरळमध्ये येऊन धडकणार होता तो आता सात जूनला केरळमध्ये येऊन धडकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सर्व घडामोडींमध्ये पश्चिमे वाऱ्यांचा रोल फार महत्वाचा असणार आहे आय एम डीने सुरुवातीला सांगितलं होतं की चार जूनच्या आसपास मान्सून जे आहे तो केरळमध्ये येऊन धडकणार आहे पण अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ निर्माण झालं आणि या चक्रीवादळामुळे मान्सूनचा जो प्रवास आहे तो थोडासा लांबणीवरती पडला आता हे चक्रीवादळ भारताकडे न सरकता तिकडे दुसऱ्या बाजूला सरकलेलं आहे म्हणजे ते पश्चिमेकडे सरकलेलं आहे आणि म्हणून मान्सूनची प्रगती होताना दिसते आणि त्याच्यामुळंच आता आय एम डी असं म्हणतं आहे की पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये तो केरळमध्ये येऊन धडकेल आणि नंतर त्याची प्रगती कशी होईल हे आय एम डीकडून वेळोवेळी आपल्याला सांगण्यात येईल आय एम डीनुसार यावर्षी सामान्य पाऊस असणारे आता सामान्य म्हणजे काय तर शहाण्णव टक्के पाऊस पडेल प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट याच्यामध्ये होऊ शकतं आणि हे त्यांनी अंदाजे जे वर्तवलेले आहेत ते लॉंग पिरियड एव्हरेज नुसार अंदाज वर्तवलेले आहेत आता हे ज्यावेळेस शहाण्णव टक्के म्हणत तर त्याच्यानुसार सत्याऐंशी सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडेल आणि एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस पर्यंतची आकडेवारी जी आहे त्याचा अभ्यास करून आय एम डीने हा अंदाज वर्तवलेला आहे आयएमडी कडून दोन वेळा मान्सूनचा अंदाज वर्तवला जातो एक म्हणजे मे मध्ये नेमकी परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार आणि मे मध्ये नेमक्या काय घडामोडी चक्रीवादळ निर्माण होईल का किंवा चक्रीवादळ निर्माण झालेला आहे का त्याच्यानुसार जून मध्ये पुढचा अंदाज वर्तवला जातो पस्तीस टक्के प्रोबॅबिलिटी आहे आय एम डी नुसार नॉर्मल मॉन्सून ची एकोणतीस टक्के प्रॉबॅबिलिटी आहे बिलो नॉर्मलची बावीस टक्के प्रोबॅबिलिटी आहे डेफिशियंट पाऊस पडेल असा अकरा टक्के प्रॉबॅबलिटी आहे अबोव्ह नॉर्मल पडेल असा आणि तीन टक्के प्रॉबेबिलिटी ती आहे एक्सेस पाऊस पडेल असा आता हे नॉर्मल बिलो नॉर्मल किंवा डेफिशियंट हे नेमकं का, आहे काय तर ज्यावेळेस नॉर्मल आय एम डीकडून अंदाज वर्तवला जातो त्यावेळेस शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस पडतो ज्यावेळेस बिलो नॉर्मल म्हणलं जातं त्यावेळेस नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाऊस पडत असतो डेफिशियंट ज्यावेळेस म्हणलं जातं त्यावेळेस लेस दॅन नाईन्टी पर्सेंट पाऊस असतो आणि अबव्ह नॉर्मल ज्यावेळेस म्हणलं जातं त्यावेळेस एकशे पाच ते एकशे दहा टक्के पाऊस पडतो आणि एक्सेस म्हटल्यानंतर एकशे दहा टक्क्याहून अधिक पाऊस पडलेला असतो आयएमडी चा अंदाज जर का या वर्षी ऍक्युरेट ठरला तर सलग पाचवं वर्ष असेल नॉर्मल मॉन्सून असण्या संदर्भातलं आता बघा आधीच्या काळामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती खरीपाच्या पेरणीचा दिवस ठरायचा आता या मुहूर्तावरती पाऊस असला नसला तरी सुद्धा वाट न पाहता सर्वजण शेती संदर्भातल्या तयारीला लागायचे पूर्ण क्षमतेने जर का पाऊस झाला म्हणजे रान भिजलं की मग पेरणी व्हायची पण गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्यामुळे हा मान्सून जो तो आहे जो तो लहरी झालेला आहे असं म्हणलं जाते अगोदर वळवाचा पाऊस जो आहे तो दमदार व्हायचा म्हणजे ज्याला आपण पूर्व पाऊस म्हणतो तो दमदार व्हायचा आणि याचा फायदा घेऊन जमीन मशागतीची कामं व्हायची आणि जमीन चांगल्या पद्धतीने तयार व्हायची पण आता सर्व काही हवामानावरती अवलंबून आहे म्हणजे वरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं खरीपाचा जो सीझन आहे हा आता पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून असल्यासारखा झालेला आहे आणि जितका मान्सून लहरी असतो तितकं आपल्या इथं प्रोडक्शन कमी जास्त होताना दिसते भारतीय शेतीबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की इंडियन ॲग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑन मान्सून म्हणजे हा पूर्णपणे जुगार आहे जो की मान्सूनवरती अवलंबून आहे आता ही गोष्ट जी आहे ती आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मान्य करून घेतलेली आहे की मान्सून म्हणजे गॅम्बल आहे मान्सून हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे कारण की संपूर्णतः शेती जी आहे ती त्याच्यावरतीच अवलंबून आहे देशातील सुमारे साठ टक्के लोक आकडेवारी जर का बघितली तर साठ टक्के लोक आजही शेतीवरती अवलंबून आहेत आणि पंच्याहत्तर टक्के शेती ही मान्सूनच्या पावसावरती अवलंबून आहे मोसमी पाऊस इतका बेभरवशी आहे की जगातील पन्नास टक्के धरणं ही भारतामध्ये बांधावी लागतील असं एक विश्लेषक सांगतात वेळेवर न येणारा पाऊस हा आपल्या इथं फार मोठा चिंतेचा विषय आणि म्हणूनच दोन दिवसामध्ये केरळमध्ये दाखल होणारा जो पाऊस आहे ही आपल्यासाठी आश्वासक बातमी आहे अल नेनू संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय कारण की जसं हा वर्षाची सुरुवात झाली तसं अलनिनो संदर्भात सर्वाधिक चर्चा होताना दिसते अलनिनो जर का असेल तर पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं असा आजवरचा अंदाज आहे अलनिनो मुळे पाऊस कमी होतो दुष्काळाची शक्यता आणि दोन हजार एक ते दोन हजार वीस दरम्यान सात वेळा अलनिनो होता आणि त्याच्यामध्ये दोन हजार नऊ दहा या काळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती भीषण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती खर तर एक जून ही पावसाच्या आगमनाची तारीख आपण मानून चालतो पण आता गेल्या काही वर्षांपासून हा जो मुहूर्त आहे पुढं माग होताना दिसतोय कसा जरी असला तरी सुद्धा असं म्हणत की पाऊस जो आहे तो नॉर्मल असाच पडेल मागच्या वर्षी एकोणतीस मे ला आपल्या इथं पावसाचं आगमन झालेलं होतं दोन हजार एकवीस मध्ये तीन जूनला दोन हजार वीस मध्ये एक जूनला आणि दोन हजार एकोणीस मध्ये आठ जूनला दोन हजार अठरा ला एकोणतीस मेला ला पावसाचा आगमन झालेला आपल्याला दिसते म्हणजे प्लस मायनस दहा दिसतात त्याच्यामुळे काही घेण्याचं गरज आय एम डी आपल्याला टू या अंदाज या संदर्भातले संदर्भातले अंदाज जे आहे अपडेट जे आहेत ते देताना दिसते या वर्षीचा अंदाज खरीप आणि अर्थव्यवस्था दोघांसाठी आश्वासक आहे असं आय एम डीच्या एकूण सर्व निरीक्षणावरून आपल्याला लक्षात येते केरळमध्ये मान्सून आल्यानंतर संपूर्ण देशव्यापनास किती कालावधी लागेल हे आपल्याला लवकर समजेलच आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद